लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 30 जानेवारीच्या भागामध्ये अद्वैतला सकाळी जाग येते. जाग आल्यावर ती पाहतो तर काय, आपण रात्री खूप प्यायल्यामुळे 8 वाजेपर्यंत झोपून राहिलो आणि आज आपली हळद आहे हे लक्षात आल्यावरती तो सोहमला म्हणतो, अरे सोहम आज माझी हळद आहे, आपण रात्री खूपच प्यायलो, तो बघ ना काय अवस्था झाली. सोहम म्हणतो, दादा मग आत्ता काय करायचं? अद्वैत म्हणतो, करायचं काय, जा पटकन शॉवर घे आणि आपल्यासाठी 3 लिंबू सरबत सांग जा, म्हणजे कालचा हँगओवर उतरेल. असं म्हणत अद्वैत आता सोहम म्हणतो, हो दादा मी ताबडतोब 3 लिंबू सरबत सांगतो. असं म्हणत सोहम शॉवर घेतो आणि लिंबू सरबत सांगण्यासाठी जातो. तोपर्यंत इकडे आता नैनाच्या घरी हळद समारंभ सुरू होतो. छानपैकी नैनाला तयार करून आणलं जातं आणि आता सुकन्या म्हणते, आता तर नैनी आपली इतकी सुंदर दिसते, अजून अद्वैतरावांची हळद लागली ना की तिचा चेहरा इतका खुलेल ना उष्ट्या हळदीने. आता मात्र नैनाचा चेहरा अधिकच पडतो, तिला अद्वैतची उष्टी हळद नाही तर तिला राहुलची उष्टी हळद लावायची असते. तोच डोक्यामध्ये ती विचार करत असते. तोपर्यंत इकडे तिघांसाठी लिंबू पाणी घेऊन आता राहुल येतो आणि म्हणतो, घ्या ब्रो तिघांसाठी लिंबू पाणी आणले. तितक्यात तिथे आबा येतात. आबा म्हणतात, तुम्ही माझी नातवंड असून माझी मान खाली गेलीत, तुमचं वागणं मला काही पटलेलं नाही आहे. यावरती अद्वैत म्हणतो, आबा काय केलं आम्ही? आबा म्हणतात, मला विचारताय का, काल रात्री जे काही केलं ते मला सगळं समजलेलं आहे. यावरती अद्वैत म्हणतो, आबा सॉरी. यावरती आबा म्हणतात, सॉरी काय सॉरी, नातवंड म्हणून तुमचा मला किती अभिमान होता, पण काय केलं, माझा सगळा अभिमान तुम्ही धुळीला मिळवलात. काल रात्रीच्या तुमच्या कृत्यामुळे मला मान खाली घालायला लागली, मला कुठे डोकं वरती काढता येत नाही आहे. यावरती अद्वैत म्हणतो, आबा खरंच सॉरी, म्हणजे आम्ही जे काल केलं ना ते करायला नको हवं होतं. यावरती आबा म्हणतात, बरोबर आहे, काल जे केलं ना लपून छपून ते मला बोलवून पार्टी करायला पाहिजे होती. असं म्हणत आबा आता छानपैकी खिळीमिळीचं वातावरण करतात आणि म्हणतात, मला बोलवलं असतं तर पार्टीमध्ये अजून शान आली असती ना बॅचलर पार्टीमध्ये. यावरती अद्वैत म्हणतो, काय आबा तुम्ही आमची चेष्टा करताय का? आबा म्हणतात, चला चला तयार व्हा हळदीसाठी, पटकन लिंबू पाणी पिऊन घ्या आणि हळदीसाठी रेडी व्हा. असं म्हणत आबा आता सगळ्यांना हळदीसाठी रेडी व्हायला सांगतात. तिघजणं लिंबू पाणी पितात त्यावेळेला सोहमला आदल्या रात्रीची आठवण येते. सोहम आता इकडे राहुलला बाजूला घेतो आणि म्हणतो, ब्रो काल रात्री तू काहीतरी नैनावेणीबद्दल बोलत होतास का? यावरती राहुल म्हणतो, अरे बॅचलर पार्टी असते कशासाठी, ती असते ते म्हणजे त्या दिवशीचा विषय कुठेच नंतर काढायचा नसतो. तुला माहीत नाही आहे का, म्हणजे मी खरं तर नैनावेणीवरून अद्वैत दादाला चिडवत होतो, बस इतकंच. ते सगळं डोक्यातून काढून टाक आणि आता हे सगळं मनातून काढून आपण एन्जॉय करूया. असं म्हणत राहुल ती वेळ मारून नेतो आणि विचार करतो, नशीब नशीब या सोहमला मला गुंडाळता आलं, नाहीतर कालचा प्रकार आठवून आठवून त्याने मला बेजार केलं असतं, मला यापुढे सावध राहायला पाहिजे. असा विचार करत राहुल मनाशीच खूणगाठ बांधतो. तोपर्यंत इकडे आता चांदेकरांच्या घरून सोहमने पाठवलेला माणूस येतो आणि मुंडावळ्या आणि बाशिंग सगळं घेण्यासाठी येतो. त्यावरती आता कला त्याला सगळी पॅकिंगची पिशवी देते आणि आता तो माणूस कलाच्या हातामध्ये एक पॉकेट देतो. कला ते पॉकेट बघत नाही तितक्यात तिला आता संगीताचा कॉल येतो. संगीता सांगत असते, कले अगं तू कुठे आहेस, सुकन्या मावशीकडे येतेस ना? कला सांगते, अगं हो. त्यावरती काहीतरी विसरलेली वस्तू संगीता विचारते तर कला म्हणते, मी काजूला बोलले होते. संगीता म्हणते, माहिती आहे तुला काजूची आठवण, तू ये बरं इतक्यात इकडे. कला सांगते, येते. आणि या गडबडीत त्या माणसाला एक मुंडावळी लग्नाची नवरदेवाची द्यायची राहते आणि आता पॉकेटसुद्धा घेतलेलं असतं हातात, त्यात काय आहे हे सुद्धा बघायचं राहिलेलं असतं. फोन ठेवल्यावर ती कला विचार करते, अरे बापरे सोहमने पैसे का दिले आणि हे पैसे परत द्यायला पाहिजेत, त्याचबरोबर एक मुंडावळ्या पण नवरदेवाच्या राहिल्या की त्यासुद्धा आता मला जाऊन द्यायला लागतील. सुकन्या मावशीच्या इकडे जाण्याच्या आधी मला ह्या मुंडावळ्या आणि हे पैसे चांदेकरांच्या घरी घेऊन जायला पाहिजे. असा विचार करत आता मात्र इकडे कला चांदेकरांच्या घरी निघते. चांदेकरांच्या घरात मात्र हळदीचा प्रोग्राम एकदम धूमधडाक्यात चालू असतो. सगळेजणं हळदीसाठी एन्जॉय करत असतात. सरोज पहिल्यांदा आपल्या मुलाला हळद लावते आणि सांगते, 5 सवाशिणींनी हळद लावून घ्या आणि छानपैकी ओवाळून घ्या. मग 5 सवाशिणी हळद लावतात, छानपैकी ओवाळून घेतात. सगळ्या 5 सवाशिणींची हळद लावून झाल्यावरती इकडे आता सोहम म्हणतो, आता माझी डाईंग आहे बरं का? यावरती रजनी म्हणते, अरे डाईंग बेईंग काय, हे बघा आमचं पात्र, म्हणजे इथे आपण हळद खेळतोय की कोणता गेम खेळायला आलेलो आहोत? सोहम म्हणतो, आपण गेमच खेळतोय ना हळदीचा, आणि मला तर दादाला हळद लावून त्याला इतकं गोल्डन गोल्डन झालेलं बघायचं आहे ना, हा चान्स मला मिस नाही करायचा आहे, म्हणून मी दादाला खूप सारी हळद लावणार. असं म्हणत खूप सारी हळद घेऊन अद्वैतच्या तोंडाला हाताला भरपूर थापटून आता मात्र सोहम त्याचा बदला घेतो. रजनी म्हणते, अरे 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 काय करतोयस? यावरती अद्वैत म्हणतो, थांब
तुझं पण लग्न असेल ना, मी तेव्हासुद्धा पाहतो की तुला कशी हळद लावायची ती. असं म्हणत थट्टा मस्करी चालू असताना आबा म्हणता सोहम आपल्याला देवळात जाऊन यायचं आहे. जा बरं अद्वैत, तू आटपून फ्रेश हो, तोपर्यंत आम्ही देवळात जाऊन येतो. असं म्हणत सोहमला घेऊन आबा आता देवळात जायला निघतात. त्यावरती अद्वैत आटपून आता फ्रेश होण्यासाठी जातो. तोपर्यंत कला गेटपाशी पोचते. गेटपाशी पोचल्यावरती तिथे ऑलरेडी वॉचमन असतो. त्यावेळेला कला विचार करते, हा वॉचमन काही मला आज सोडणार नाही, मला सोहमला कॉल करायला पाहिजे. आणि सोहमला कॉल करून सांगते की मी इथे मुंडावळ्या घेऊन आलेली आहे, तू बाहेर ये आणि घेऊन जा, म्हणजे आतमध्ये जाऊन त्या आगाव चांदेकरचं तोंड नको पाहायला. असा विचार करत कला आता सोहमला कॉल करते. सोहमला कॉल केल्यावरती सोहमला ती सांगते, मी तुझ्या गेटच्या बाहेर आले, म्हणजे तुझ्याकडे तो माणूस आला होता ना, त्याने एक मुंडावळीचं पॅकेटच विसरून गेला, म्हणजे गडबडीत मीच त्याला द्यायला विसरले. आता तू कुठे आहेस? सोहम म्हणतो, अगं मी ना बाहेर आलो आहे. तू एक काम कर बरं, वॉचमनकडे फोन दे, मी त्याला सांगतो आणि तो तुला आतमध्ये पाठवेल. आणि आतमध्ये फोन करून एका नोकराला मी बाहेर पाठवतो, त्याच्या हातात मुंडावळ्या दे, मग तो बरोबर योग्य ठिकाणी पोहोचवेल. यावरती कला सांगते ठीक आहे. मग ती तो फोन वॉचमनला देते. वॉचमनला फोन दिल्यावरती तो फोनवरती बोलतो आणि मग त्याला सोहमने ऑर्डर दिल्यावरती कलाला आत पाठवतो. कला आत येते तोपर्यंत इकडचा प्रोग्राम उरकलेला असतो. प्रोग्राम उरकून सगळेजणं आता पांगापांग होते आणि अद्वैतला फ्रेश होण्यासाठी जायचं असतं. सगळेजणं उष्टी हळद घेऊन आता मात्र नयनाच्या घरी जायला निघालेले असतात. उष्टी हळद घेऊन नयनाला लावण्यासाठी राहुल आणि त्याच्यासोबत बाकीच्या सवाष्ण मंडळी निघतात. राहुल मुद्दामच तिकडून चाललेला असतो. आता राहुल आणि बाकीच्या सगळ्या माणसांना बघून कला थोडीशी एका बाजूला लपते आणि त्याच वेळेला सोहमने फोन केलेला माणूस बाहेर येतो. तो माणूस बाहेर येऊन कलाला म्हणतो, सोहमदादांनी काहीतरी पार्सल घ्यायला सांगितलं आहे. मग कला ते बाशिंग आणि ते पैसे हे सगळं एका पॅकेटमध्ये टाकून त्या माणसाला देते आणि म्हणते, हे पॅकेट तुम्ही आतमध्ये पोचवा, याच्यामध्ये नवरमुळाच्या मुंडावळ्या आहेत. तो मुलगा सांगतो, हो ठीक आहे. आणि हे सगळं चालू असताना अद्वैत हे सगळं पाहतो. आता त्याचा रागाचा पारा चढतो. या मुलीचं काय करावं, ही मुलगी का माझा पाठलाग करते, म्हणत रागारागात तो आता नयना च्या बहीण म्हणजे कला हिचा पाठलाग करतो. अजूनही त्याला माहीत नसतं की ही नयनाची बहीण आहे, फक्त ही एक कला नावाची मुलगी आहे, जगदंबा स्टोअरची मालकीण आहे, म्हणून तो तिचा राग राग करत असतो. अद्वैत धावत पळत कलाच्या इथे येतो आणि तिला धरणार आणि तिच्या हाताला पकडणार. तर अद्वैतच्या गालाची हळद कलाच्या हाताला लागते, गालाला लागते. अद्वैतच्या हाताला असलेली हळद कलाच्या पूर्णपणे एका हाताला चोपडली जाते आणि तितक्यात तिथे आबा येतात. आबा आल्यावरती ते सगळं दृश्य पाहतात आणि ते म्हणतात, देवा तुझा संकेत तरी काय आहे, ही उष्टी हळद या पोरीला का लागली आणि दरवेळेला ही पोरगी इथे का येते? तितक्यात सोहम येतो आणि म्हणतो, झाली गडबड झाली आबा, मी माती खाल्ली, आता मला अद्वैतदादा सोडणार नाही. आबा म्हणतात, काय केलंस तू आता? यावरती आता इकडे सोहम सांगतो, मला अद्वैतदादाने सांगितलेलं होतं की मुंडावळ्या दुसऱ्या कुठच्या पण स्टोअरमधून घे, पण जगदंबा स्टोअरमधून घेऊ नको. पण मी इकडे जगदंबा स्टोअरमध्येच ऑर्डर दिली. आबा म्हणतात, तुला नको तो उद्योग करायला सांगतं कोण? यावरती सोहम म्हणतो, मी ना जगदंबा भांडारामध्ये जशा मुंडवळ्या बघितल्या ना, तशा मुंडवळ्या मी अख्ख्या शहरात नाही बघितल्या आणि त्यामुळे मी सांगितलं. यावरती आबा म्हणतात, आता चल निस्तरू चल. तोपर्यंत अद्वैत चिडतो आणि काय तुम्ही इथे का आलात, हे काही खऱ्यांचं घर नाही, तुम्हाला खऱ्यांनी ऑर्डर दिली असेल, इथे नाही, चांदेकरांच्या घरात यायची कशी हिंमत झाली? कला म्हणते, तुम्ही तुमचंच म्हणणं बोलत बसताय, मी काय बोलते ते ऐका तरी. आबा येतात आणि म्हणतात, अरे मीच तिला मुंडवळ्या बाशिंग आणायला सांगितलं होतं. यावरती अद्वैत म्हणतो, पण आबा मी सोहमला सांगितलं होतं की हिच्या दुकानातून काही आणायचं नाही म्हणून. आबा म्हणतात, अरे तुला माहिती आहे ना, आपल्या घरामध्ये देवीची स्थापना पण हिच्या हातून झाली आणि म्हणून मला हिच्या दुकानातले मुंडवळ्या बाशिंग हवे होते. यावरती अद्वैतला आता काही बोलता येत नाही, कारण आबांनीच हे सगळं केलेलं असतं. आबा म्हणतात, पोरी तू इथपर्यंत आलेली आहेस तर आतमध्ये तर चल की. यावरती कला म्हणते, नको आबा मी आतमध्ये येत नाही आता. असं म्हणत आबा आता आबांना नकार देत कला तिकडून निघून जाते. कला निघून गेल्यावरती अद्वैत म्हणतो, बघितलं किती आगाव मुलगी आहे, तुम्हाला नकार देत तिथून निघून पण गेली ती. आबा म्हणतात, ती थांबली असती ना तरी पण तू तिच्यावरती चिडला असतास. असं म्हणत आबा आता अद्वैतला खोडून काढतात. नंतर उष्टी हळद घेऊन राहुल ज्या वेळेला घरी जातो तेव्हा आता नयनाला उष्टी हळद लावायच्या वेळेला नयना मुद्दाम चक्कर आल्याचं नाटक करते.
चक्कर आल्याचं नाटक करून ती रूममध्ये जाते. मग राहुल तिला रूममध्ये भेटायला येतो. रूममध्ये राहुल आल्यावरती नैना दार लावते आणि म्हणते, मी चक्कर येण्याचं फक्त नाटक केलं होतं, चक्कर काही मला आलेली नाही आहे, मला तुझ्या हातून उष्टी हळद लावायची आहे म्हणून मी हे नाटक केलं. असं म्हटल्यावरती राहुल आपल्या हाताने तिला उष्टी हळद लावतो. त्याच वेळेला फोनवरती राहुल सांगत असतो, हे बघ मी न सगळ्यांच्या समोर तुला सांगणार आहे की माझं नैनावरती प्रेम आहे, भर लग्नामध्ये मी हे सगळं करणार आहे. आणि फोनवरती जेव्हा नैना आणि राहुल हे बोलत असतात, कला येते आणि म्हणते, तू राहुलसोबत बोलतेस? कलाला मोठा धक्काच बसतो. कलानी नैना आणि राहुलची लव्ह स्टोरी रंगेहात पकडलेली असते.